रुद्रांश अकॅडमी पुरस्कार सोहळा 2018। केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आपणास जे हवं ते आपण नक्कीच मिळवू शकतो। याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शांत आणि मितस्वभावी बाळ निकम। जन्म 8 ऑगस्ट 1960, मुक्कामपोस्ट आळते, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। सामान्य घरात जन्म। दुसऱ्याची जमीन कसताना कधी कधी तर आजोबांना रस्त्यावर बसून भीक मागायची वेळ यायची। लहान असताना एक वेळ खायला मिळायचं अशी आर्थिक परिस्थिती। गणपतीत गावात येणाऱ्या कलापथकांचा बाळ यांच्यावर प्रभाव पडला। सातवीत असताना 5वीच्या पाठ्यपुस्तकातील पंपूशेट नाटक त्यांनी बसवलं। ते लहान होतं म्हणून त्यांनी स्वतःच पुढचं नाटक लिहून वाढवलं। यानंतर त्यांना याचं वेळच लागलं। 10वीनंतर तर त्यांनी स्वतःची नाटकं केली। गावातल्या मुलांसह पट्टी काढून कलापथकच तयार केलं। या नाटकांचं वैशिष्ट्य म्हणजे नाटकात ते स्वतःच लेखक, दिग्दर्शक आणि हिरो सुद्धा असायचे। वडिलांनी या क्षेत्राचं भविष्य पाहून काळजीनं बाळ यांना सुधरवण्याकरिता त्यांचं 12वीनंतर लगेचच लग्न केलं आणि 250 रुपये पगारावर इचलकरंजी इथं प्रोसेसमध्ये कामाला लावलं। सुट्टी दिवशी सायकलवरून ते कोल्हापूरला यायचे आणि शूटिंग असेल तिथं थांबायचे। असंच त्यांना दादा कोंडके यांच्या अंधेरी रात में दिया तेरे हात में या चित्रपटात मॉब सीनमध्ये उभं राहायला मिळालं। 1985 साली त्यांनी कलेसाठी कोल्हापूर गाठलं। लंडन बियर बिस्नर्स इथं सेल्समन म्हणून काम करीत दिग्दर्शकांच्या भेटीगाठी त्यांनी सुरू ठेवल्या। 2-3 वर्षांच्या परीक्षेनंतर दिग्दर्शक सतीश रणदिवे यांनी 1993 साली गृहप्रवेश या चित्रपटासाठी क्लॅपसाठी सहाय्यक म्हणून त्यांना घेतलं। सुरुवातीला दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या प्रतिकार या चित्रपटात मॉब सीनमध्ये असलेले बाळ नंतर त्यांच्याच पैज लग्नाची या चित्रपटात सहाय्यक म्हणून उभे राहिले। सुप्रसिद्ध दिग्दर्शक माननीय चंद्रकांत जोशी यांच्यासोबतही काम करण्याची संधी त्यांना मिळाली। बाळ यांना खरी उभारी मिळाली ती 1995 ते 2000 साली झालेल्या शाहू सिरियलमुळं। यातल्या बऱ्याच सीन्सच्या लेखनासहित इतर जबाबदारीही त्यांनी पार पाडली। साधारण 2002 च्या दरम्यान त्यांनी स्वतंत्रपणे एक चित्रपट केला, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे। जगदीश खेबुडकर, नंदू होनप, राहुल सोलापूरकर यांच्यासारख्या प्रतिथयश कलाकारांसह पूर्ण अभ्यासानंतर हा चित्रपट त्यांनी बनवला होता। या चित्रपटाच्या यशामुळं त्यांना कृणाल, टी सिरीज, व्हिनस यासारख्या कंपन्यांनी त्यांना सोडलंच नाही। साधारण 7 वर्षांच्या काळात बाळ यांनी तब्बल 100 च्या वर भारतातील देवदेवतांवर डॉक्युमेंटरीज, 51 अल्बम्स, 10 व्हिडिओ चित्रपट, 40 इतर डॉक्युमेंटरीज केल्या। बाळ यांनी निर्मिती आणि दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपैकी 80% चित्रपट हे अध्यात्मावरच अवलंबून होते। स्वामींची कृपा असं ते म्हणतात। स्वामींचा चित्रपट हा त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट असं ते मानतात। यामुळं ते शाकाहारी देखील बनले। सद्गुरु संत बाळूमामा, आम्ही पंढरीचे वारकरी, विठोबाच्या नावानं चांग भलं, सौंदत्तीची यल्लम्मा अशी काही त्यांच्या यशस्वी चित्रपटांची नावे। तिरुपती बालाजी वगैरे इतर भाषेतही त्यांनी अल्बम केले। सुरेश वाडकर, अच्युत ठाकूर, नंदू होनप, वैशाली सामंत, वैशाली माडे, रवींद्र साठे, विजय सरतापे अशा संगीतातील दिग्गज लोकांसोबत काम केल्यानं संगीताचा कान तयार झाल्याचं ते सांगतात। एका दिवसात तर त्यांनी तब्बल 19 गाणी रेकॉर्डिंग करण्याचंही एक रेकॉर्ड केलंय। अलका कुबल, निशिगंधा वाड, सुरेखा कुडची, वर्षा उसगावकर अशा जुन्या अभिनेत्रींचा त्यांना जास्त आदर्श वाटतो। एक अभ्यासू कलाकार म्हणून राहुल सोलापूरकर यांना ते जास्त मानतात। रिस्क घेण्याच्या सवयीमुळेच यशस्वी झालो असं ते आवर्जून सांगतात। अनुदानासाठी मी काम करत नाही, प्रत्येक कामातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना ते सदैव बाळगतात। पत्नीचंही ते मनपूर्वक कौतुक करतात। बाळ यांच्या आयुष्यातलं मोठं स्वप्न सध्या साकारतंय। त्यांनी आयुष्याचं सर्वसार घालून तुझा दुरावा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय।
यशराज मूव्हीजचा हा चित्रपट जानेवारी 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रपंच आणि कला एकत्रित समान रीतीनं सांभाळणाऱ्या आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाकडून गुरु म्हणून काहीतरी शिकणाऱ्या या जिद्दी दिग्दर्शकाला रुद्रांश अकॅडमीचा यंदाचा उत्कृष्ट चित्रकर्मी उल्लेखनीय विशेष हा पुरस्कार देताना आम्हाला अत्यानंद होत आहे. तर मी आज फार भारावून गेलो आहे आणि भारावून जाण्याचं श्रेय सुधरांश अकॅडमी आणि दीपक सर आणि त्यांचे सदस्य ह्यांनी मला सन्मानित केलं. खरं सांगायचं म्हटलं तर आयुष्यातला प्रथम ऑफिशियल पुरस्कार म्हटला तर हा. म्हणजे गेले 20 वर्ष मी काम करतोय पण ऑफिशियल पुरस्कार हा माझा प्रथम असून आणि विशेष मला फार मोठा अभिमान वाटतो आहे की ह्या कोल्हापूरच्या मातीत आणि ह्या श्रेष्ठ रंगभूमीवर मला प्रथम पुरस्कार मिळाला ह्याबद्दल माझ्या रुद्रांश अकॅडमी आणि दीपक सर आणि ह्या रुद्रांश अकॅडमीचे सर्व सदस्य यांचा अत्यंत ऋणी आहे. खरं तर बऱ्याच कार्यक्रमामध्ये मला बोलवलं गेलं आणि सन्मानित करत सन्मान चिन्ह देऊन बरेच केलं पण ऑफिशियल पुरस्कार उल्लेखनीय चित्रकर्मी म्हणून पुरस्कार जो जाहीर केला ह्याच्याबद्दल मला कौतुक करतं, फार कौतुक करतं. आणि हा पुरस्कार मिळण्यासाठी मला गेले 20 वर्ष कष्ट करावं लागलं. हा पुरस्कार मी आयुष्यात विसरणार नाही कारण हा माझा प्रथम पुरस्कार असतो. कारण आयुष्यात जे प्रथम एखादी गोष्ट मिळते, बऱ्याच कष्टानंतर गोष्ट मिळते, ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. आता माझी फार काय ओळख मी सांगत नाही कारण रुद्रांश अकॅडमी फार मोठी डॉक्युमेंटरी, फार चांगली डॉक्युमेंटरी मी आत्तापर्यंत बघितली पण नव्हती, फक्त मला त्यांच्याकडनं काही माहिती मागून घेतली. पण दीपक सर आपला अत्यंत आभारी आहे. खरं तर आयुष्यात स्ट्रगल हे असतं आणि आज बरेच कलाकार इथे उपस्थित असतील, रुद्रांश अकॅडमीचे असतील, इतर काही कलाकार उपस्थित असतील. आयुष्यात काहीतरी बनायचं असलं तर कष्ट घ्यावेच लागतात. खरं तर मी अत्यंत सामान्य घरातला माणूस, ज्या ठिकाणी ॲक्च्युली आमच्या घरासमोर झोपडी असायची आणि साधी रूम आहे त्या घरात मी जन्माला आलो आणि एक खेड्यातला माणूस आहे. फक्त मला कलेचं वेड होतं आणि एक सायकलवरून कोल्हापूरला मी येणारी व्यक्ती पहिली. मी कोल्हापूरून मी म्हणजे आमच्या 30 किलोमीटर गावा येतून सिनेमाच्या वेळासाठी मी कित्येक वेळा सायकलवरून येतो आणि कधीकधी साधे वडापाव भजीपाव खाऊन दिवसभर राहून मी चित्रपटामध्ये काही छोटं छोटं काम मागायची दिग्दर्शकांच्याकडं किंवा काही निर्मात्याच्याकडे मागणी करायचं पण जिद्द सोडली नाही. म्हणून कलाकारांना मला काय सांगायचं आहे, जे कलाकार नवीन कलाकार आहेत, जिद्द सोडू नका आयुष्यात मोठं बनायचं. आता मी मोठा नाही आहे अजून, मोठा कधीच माणूस आयुष्यात होत नाही कारण पुरस्कार आपल्याला मिळतो किंवा एखादं हे काम आपल्या कामाचा पुरस्कार मिळतो, आपला पुरस्कार नसतो. ते काम आपण जे काम यशस्वी करतो, आपल्या आयुष्यात जे काम यशस्वी असतं त्या कामाबद्दल तुमचा पुरस्कार मिळतो. तुम्ही कधीच मोठ्या आयुष्यात होत नाही, कायम विद्यार्थी दशेत राहिलं पाहिजे आणि विद्यार्थी दशेत जोपर्यंत राहाल तोपर्यंत तुम्ही आयुष्यात वरचे टप्पे होत जातात. फक्त मला एवढंच सांगायचं आहे कलाकारांना, नवीन कलाकारांना, नवीन शाळा कोण नुसते ह्याच कलाच नाही किंवा नवीन एखादं तुमचं कार्य करत असेल तर त्या कार्यामध्ये चिकाटी नाही सोडली पाहिजे. कितीही कष्ट पडले, एखादं मोठं तुम्हाला कार्य करायचं असेल ते चिकाटी नाही सोडायची. आयुष्यात कितीही कष्ट, कितीक संकट, आता मला बरीच, आता मेरा ॲक्च्युली आपण बरेच आयुष्यात रस्ता चालताना काही वेळा बरेच खड्डे येतात पण खड्डे आपण उडी मारून पार पडतो, मागं सरकत नाही. अशा पद्धतीनं आयुष्य आपण जगूया. आयुष्यात आपल्याला काय तर बनायचं असेल तर आपल्याला कष्ट घेतले पाहिजेत. आणि जाता जाता एवढं सांगतो की आयुष्यात आपल्याला समाजासाठी काय तर देण्या लागतो. आणि माझ्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये, आज मी बरेच प्रोजेक्ट केले, त्या प्रोजेक्टमध्ये आमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एखादा मेसेज चांगला असतो समाजासाठी आणि तो मेसेज देतो आम्ही. आता माझा तुझा दुरावा चित्रपट येतो, तुझा दुरावा चित्रपट तर आम्ही आता अगदी नवीन मुलांसाठी, कॉलेजच्या मुलांसाठी बनवला आहे. पण जाता जाता ज्यावेळेला तुम्ही चित्रपटाचा शेवट पाहाल त्या चित्रपटामध्ये माझा काहीतरी एक अत्यंत चांगला मेसेज मिळेल. हेच आपण समाजासाठी कार्य करतो. आणि परत एकदा मी दीपक सर, रुद्रांश अकॅडमी, माझे रसिक बंधू आणि रुद्रांश अकॅडमीचे सदस्य आणि ज्यांनी मला पुरस्कार दिला त्यांचा धन्यवाद मानतो. रुद्रांश अकॅडमी पुरस्कार सोहळा 2018.